तासगाव तालुक्यातल्या नेहरू नगर या ठिकाणी अवकाळी पावसाने अनेकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरची घरे डागडुजी करत असताना या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला विरोध केला. कोणतीही चौकशी नसताना सदरची बांधकामे बंद पाडली असल्याचा आरोप करत या परिसरातील संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. पुष्पराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे 7 किलोमीटर दंडवत घालून शासनाचं लक्ष वेधलं. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांना देण्यात आलं आहे. याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात प्रशासनाकडून अन्याय केला जात आहे. सदर नेहरू नगर या गावात गेली 35 वर्ष नागरिकांचं वास्तव्य आहे. या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येकांनी आपापल्या हक्काची लाईट बिल, पाणी बिल तसेच सदर ग्रामपंचायतीच्या घरपट्टी भरत आहेत. यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने जुनी बांधकामे ढासळल्यामुळे इथल्या नागरिकांनी आपल्या राहत्या घराचं नूतनीकरण व बांधकाम दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला व कामेही सुरू केली. मात्र त्या ठिकाणच्या वन विभाग अधिकाऱ्यांनी सदरचे बांधकाम करण्यास विरोध करून शासनाची कागदोपत्री माहिती न घेता आपल्या पदाचा गैरवापर करत नोटीस बजावून सदर बांधकामे बंद पाडली आहे. त्याचा जाहीर निषेध करून सदर वन विभागाच्या ताब्यात असलेली जमीन सर्व कागदोपत्री तपासून गावकऱ्यांच्या नावावर करून देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज लोटांगण मोर्चा काढण्यात आला. घरे ढासळली असल्याने तातडीने बांधकाम करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करत महिलांसह अबालवृद्धांनी लोटांगण घालत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. लवकरात लवकर बांधकामे सुरू करू दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. दलित महासंघाच्या जिल्हा अध्यक्षा उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये वनिता कांबळे, गणेश भोसले, महेश देवकुळे, राम पाटील, नर्मदा साळुंखे, अलका शिकलगार, सागर चव्हाण, प्रशांत वनमाने, अजित आवळे, सुशांत काळे, अर्चना घाटगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वातंत्र्य म्हणून आज 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण म्हणावं तसं स्वातंत्र्य अजून सुद्धा दलित आणि बहुजन समाजाला मिळालं नाही असं तासगाव तालुक्यातील नेहरू नगर या ग्रामीण भागातल्या गावाला काही वन अधिकारी भोसले मॅडम यांनी दाखवून दिलेलं आहे. आज 65 ते 70 वर्ष झालं हा दलित समाज त्या ठिकाणी वास्तव्यास असून त्या ठिकाणी त्यांची स्वतःची घरं असून त्या ठिकाणी लाईट, पाणी आणि ग्रामपंचायतचा जो काही कर आहे ती त्या ठिकाणी भरत आहेत, पण त्या भोसले मॅडम आजपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्या नेहरू नगरमधल्या रहिवाशांना विरोध झालेला नव्हता. प्रत्येक सोयीसुविधा त्यांना मिळत होत्या. पण या भोसले मॅडम आल्यापासून त्यांनी स्मशानभूमीचं काम अडकून पाडलं, तसंच गटारी रस्त्याचं काम अडकून पाडलं, तसेच त्या ठिकाणी त्यांनी शाळा अनेक योजना हाणून पाडलेल्या आहेत. आणि ग्रामपंचायतीला त्यांनी सांगितलेलं आहे, MSEBला सांगितलेलं आहे, इथून पुढे जर कुणी लाईट कनेक्शन मागितलं आणि कोणती विकास कामं मागितली तर करायचं नाही म्हणून भोसले मॅडम या हिटलर शाही त्या ठिकाणी करत आहेत. काही ठिकाणी परतीच्या पावसामुळं या 65 ते 70 वर्षाची घरं पूर्ण निर्जीव होऊन ती पडली गेलीत. त्याचे डागडुजीचं काम व बांधकामाचं काम या नेहरू नगर गावकऱ्यांनी चालू केलं असता या हिटलरशाही भोसले मॅडमांनी ते बंद पाडलेलं आहे. आणि आमची बांधकामं 4 दिवसात जर चालू नाही झाली तर दलित महासंघ स्वतः तिथं जाऊन बांधकामं चालू कर असा इशारा मी जाहीरपणे देतो.